बातमी आहे। भाजपचे नेते एकनाथ पवार आणि चेतन पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत एकनाथ पवारांचा पक्षप्रवेश झाला। पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा लगावला। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना टोला देखील लगावला। तर पुण्याच्या पालकमंत्री पदावरून आपण बघतोय ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलेला आहे। हे सगळं जे काही घाणेरडं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे, हिंदुत्ववादी आम्ही आहोतच। मी अनेकदा सांगितलेलं आहे, माझ्यावरती अजूनही काही जण बाडगे आरोप करतात की आणि हिंदुत्व सोडलं म्हणे शिवसेनेची काँग्रेस झाली। अरे 25-30 वर्ष भाजपच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर 2 वर्षात काय काँग्रेस होईल? शिवसेना शिवसेना म्हणजे काय निंदे गट आहे त्यांच्यावरती। अगदी आपल्या मोदींनी सुद्धा 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले। पुण्यामध्ये भाजपनी चांगली बांधणी केली म्हणून पुण्या शहरात सुद्धा गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची किती आले होते निवडून? 98 थोडक्यामध्ये सेंचुरी हुकलेली। आता ही सगळी बांधणी जी केली होती ती कोणाच्या हातात दिली? म्हणजे अजित दादा हे जे चक्की पिसायला पाठवणार होते आता ही सगळी बांधणी कोण पिसून टाकणार? मग एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली होती? पिंपरी चिंचवडे पुण्यामध्ये आहात, पुण्याचा पालकमंत्री कोण? मी हा त्यांची झाली चंपी म्हणजे तशी चंपी नाही म्हणत। हा अजित दादा माझ्याही मंत्रिमंडळामध्ये होते आणि तेही त्यावेळेला पालकमंत्रीच होते पण त्यांच्या विरोधात तुम्ही रान उठवलं होतं।